कार्यक्रमासाठी नांदेडकडे जाणाऱ्या एका क्रुझर जीपला पूर्णा नांदेड रस्त्यावरील नहापूर गावाजवळ अपघात. क्राईम रिपोर्टर सो एस एच भोसले, विशेष प्रतिनिधी प्रल्हाद चव्हाण. पूर्णा साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी नांदेडकडे जाणाऱ्या एका क्रुझर जीपला पूर्णा नांदेड रस्त्यावरील नहापूर गावाजवळ अपघात झाला. टायर फुटून झालेल्या या अपघातात भावी नवरदेवासह चालक, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह एकूण 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी 29 जुलै रोजी दुपारी घडली. जखमींवर पूर्णा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीप चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. याबाबतची माहिती अशी, हिंगोली जिल्ह्यातील हट्टा येथील खाडे परिवारामधील विशाल खाडे या तरुणाचा नांदेड येथे साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी खाडे कुटुंबीय MH 38V 0978 या वाहनाने नांदेडला जात होते. दुपारी 12:30 सुमारास पूर्णा तालुक्यातील नहापूर गावाजवळ भरधाव क्रुझर गाडीच्या मागील बाजूचे टायर फुटले. त्यानंतर वाहनाने 3 पलटा खाल्ल्या. अपघातात जीपचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकरी, वाहनधारक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. घटनेची माहिती चुडावा पोलिसांना देण्यात आली. फौजदार प्रकाश पंडित, जमादार सूर्यकांत केजगीर, म शारेख, शिवाजी कदम हे घटनास्थळी दाखल झाले. गाडीचा चालक राहुल खाडे गंभीर जखमी असल्याने त्याला नांदेडला हलविण्यात आले आहे. तर इतर जखमी विशाल गणेश खाडे, मिलिंद मरिबा खाडे, संतोष नागोराव खाडे, सुदाम खोब्राजी खाडे, अरुष रवी खाडे, निकित रमेश खाडे, ऋतिक सुभाष खाडे सर्व राहणार हट्टा, भिकाजी शंकर पुंडगे या सर्वांवर पूर्णेत उपचार सुरू आहेत.